किंवा धार्मिक सामाजिक कार्य सहभागी न होणं यासारख्या ज्या काही अनिष्ट प्रथांमध्ये आपण समाज त्यांना बांधून ठेवत होता, तो समाज आता तोच आता धनगरवाडीचा पूर्ण जो काही गावकरी आहे त्या सर्वांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे की या महिलांना सामान्य महिलेसारखीच वागणूक द्यायची, कुठल्याही प्रकारे विधवा म्हणून त्यांना अशी जाणीव होऊ द्यायची नाही. एक सामान्य स्त्रीच आहे आणि या सामान्य स्त्रीसारखीच ती महिला वागेल आणि सर्वांसोबतच या महिलेला सर्वांनी समोर घेऊन द्यायचा असा निर्धार महिलांनीच केलेला आहे. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने हा एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार आपल्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी आहेत. आणि मला माझ्यासाठी सुद्धा एक खूप अभिमानाची गोष्ट आहे, महिला बालविकास अधिकारी म्हणून मला ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आलं आणि यापुढे देखील हा कार्य ह्या प्रकारचा हा जो निर्णय आहे याची आता आपल्याला अंमलबजावणी करायची वेळ आलेली आहे. आजपासूनच या कार्यक्रमाची अंमलबजावणी धनगरवाडी ग्रामपंचायतमध्ये होत आहे आणि या प्रकारचा निर्णय घेणारा धनगरवाडी मला वाटतं एक पहिला गाव असावा. आणि या निमित्ताने मी धनगरवाडी सरपंच महेश शेळके, त्याचप्रमाणे त्यांचे सदस्य असेल आणि सर्व ग्रामस्थ आहे त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार या ठिकाणी मानते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.